नमस्कार मी हर्षाली हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षणामुळेच आपण घडत असतो आणि त्यामुळे याचं योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि आजचा आपला विषयही त्याला अनुसरूनच आहे करिअर इन कॉमर्स आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतातील अग्रमानांकित इन्स्पायर अकॅडमीचे संस्थापक संचालक राज आवटे स्वागत आहे सर तुमचं नमस्कार राज आवटे यांना पंधरा वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे विविध कॉलेजेसमध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहेत या पंधरा वर्षात त्यांनी जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात आणि सरांकडून या शिक्षणासंदर्भातलं अधिक मार्गदर्शन जाणून घेऊयात तर सर आजचा कार्यक्रम नेमका कोणासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला विषयच आहे की करिअर इन कॉमर्स तर जे कॉमर्स घेतात त्यांच्यासाठी करिअरच्या नेमक्या आता कोणत्या संधी उपलब्ध आहेत नक्कीच मॅम मॅम आजचा जो कार्यक्रम आहे जरी याचं नाव असेल करिअर इन कॉमर्स मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये मा ज्या विद्यार्थ्यांनी आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स या शाखामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली आहे असे कित्येक विद्यार्थी प्लस त्यांचे पालकवर्ग यांच्यासाठी पण करिअरच्या खूप काही गोष्टींना आपण डिस्कशन करणार आहोत आणि सोबतीला प्रामुख्याने आपण बोलणार आहोत कॉमर्समधील करिअरच्या काय काय संधी उपलब्ध आहेत आपल्या सर्वांना माहीत असेलच की कॉमर्समध्ये जेव्हा आपण बोलतो तर कॉमर्समध्ये बी कॉम बी बी ए बी सी ए हे सारखे जे डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत आणि या सोबतीला कॉमर्समध्ये सी एस सी ए सी पी ए यासारखे प्रथिती यश हे प्रोफेशनल कोर्समध्ये कॉमर्समध्ये उपलब्ध आहेत आणि या सर्वांबद्दल आपण आजच्या सेमिनारमध्ये आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नक्कीच संपल्यानंतर पासून ते कॉमर्स मध्ये उच्च शिक्षण या मधला जो काही प्रवास असतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कारण आजकाल काय ना की एक पालक आणि विद्यार्थ्यांचा एक संभ्रम असतो की जेव्हा आपण कॉमर्स मध्ये आपण शिक्षण घेतो आपण कॉमर्स मध्ये जेव्हा आपण बारावी कॉमर्स मधची परीक्षा देतो आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये ॲडमिशन घेतो जेव्हा आपण सी एस म्हणा किंवा सी एम ए म्हणा अशा प्रोफेशनल कोर्समध्ये जे ॲडमिशन घेतो तेव्हा खरी आपली करीत सुरुवात होते आणि तेव्हापासून आपल्याला अभ्यासाचा पाया पक्का करायचा आहे असा एक गोड गैरसमज असतो मात्र मागच्या कित्येक वर्षापासून मी कॉमर्स विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहे आजपर्यंत एक ते दीड लाख विद्यार्थी माझ्याकडून शिकलेले आहेत प्लस आत्तापर्यंत माझ्या विद्यार्थ्यांपैकी पंधरा ते वीस हजार विद्यार्थी आज प्रोफेशनल डिग्री त्यांनी अचीव केलेले आहे सी ए सी एस सी एम ए बदलेल्या आहेत या अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो कॉमर्समधल्या करिअरचा जो पाया असतो जी सुरुवात असते ही प्रोफेशनल कोर्समध्ये आल्यानंतर होत नाही ह्याची सुरुवात किंचित आधी होते या सर्वांची सुरुवात होते जेव्हा तुम्ही अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश घेतात तेव्हा सर तू म्हणा सर असं कसं सर।, सर अकरावी कॉमर्स सर हा फक्त रेस्ट इयर आहे सर सर अकरावीमध्ये कोण अभ्यास कोणी करतं का सर दहावीमध्ये आम्ही खूप छान अभ्यास केला आहे सर बारावीमध्ये आम्ही छान अभ्यास करूच ना सर सर अकरावी कॉमर्स हा रेस्ट इयर आहे या रेस्ट इयरमध्ये कोणी अभ्यास करतं का आणि याचा काय फायदा होतो सर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो अकरावी कॉमर्समध्ये एखादा विद्यार्थी अकरावी बारावीपासून एखादा विद्यार्थी जर का अकाउंटमध्ये छान जर का प्रावीण्यतेने प्राप्त केलं उद्या जाऊन तो एक प्रथितयश सी एम ए म्हणजे कॉस्ट अँड मॅनेज अकाउंटंट होऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्याने अकरावी बारावीपासून पासून जर का एस पी ओसीएम या विषयांनी चांगला अभ्यास जर का केला तो पुढेही जाऊन तो एक चांगला कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्यांनी सगळे इकॉनॉमिक्समध्ये छान प्रामाण्य मिळवलं तर उद्या जाऊन तो एखादा चांगला मोठा इकॉनॉमिक्स होऊ शकतो तर पुढं आपल्याला काय बनायचं आहे आपला या करिअरचा जो पाय आहे हे अकराव्या बारावीपासून घडतं मात्र होतं काय आज पण कित्येक शहरामध्ये किंवा कित्येक आपण म्हणू शकतो तालुक्यामध्ये गावामध्ये इतक्या चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध नाही आहेत मॅम आजचा जो प्रोग्राम आहे आज मला असं वाटतं की संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर नगर त्यानंतर मला वाटतं मुंबई त्यानंतर कोकण विभाग असे महाराष्ट्रातले कित्येक पुणे अशा महाराष्ट्रातले कित्येक म्हणजे जिल्हे तालुक्यातले पालकवर्ग हा कार्यक्रम पाहतात मग असे अग्री करतील की आज कित्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये करिअरच्या इतक्या करिअरच्या किंवा शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध नाही आहेत विज्ञानाचा पाया कच्चा राहतो ज्या विद्यार्थी बारावी नंतर आमच्याकडे येतो तो म्हणतो सर माझा अकाउंटचा पाया कच्चा आहे माझा मॅथ्सचा पाया कच्चा आहे माझं थेअरी सर माझी कच्ची आहे सर मी आता कसं करू सर घाबर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अकरावी कॉमर्सची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सध्या बारावी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे जे तरी बारावी कॉमर्स जाणार आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अकॅडमीने तुमच्यासाठी तुमचा पाया पक्का करण्यासाठी एक खूप छान सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे जर तुमचा अकाउंट मॅथ्स इकॉनॉमिक एस पी ओ सी यापैकी कुठलाही विषय कच्चा असेल जर का तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवा असेल तर या विषयांचे अकरावी कॉमर्सचे डिटेल्ड रिव्हिजन मी म्हणू शकतो डिटेल्ड रिव्हिजन म्हणजे तुमचा पाया काही जे नसेल तर पाया पक्का करण्याचं काम हे लेक्चर करतात ह्या सर्व लेक्चर ऑनलाईन फॉर्ममध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत फक्त तुम्हाला खाली जो नंबर दिसतोय तुम्ही संपर्क तुम्ही करा कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही तालुक्यातून तुम्ही शिक्षण घ्या पण इन्स्पायर सदैव तुमच्या सोबत राहणार आहे आणि त्या सोबतीला जे विद्यार्थी बारावी कॉमर्समध्ये आहेत गेलेले आहेत आणि जे पुण्यामधून शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तर खूप छान संधी उपलब्ध आहे येत्या अठरा एप्रिल पासून इन्स्पायर अकॅडमीच्या पुणे शाखेमध्ये नवी पेठ मधल्या शाखेमध्ये आम्ही अठरा एप्रिल पासून बारावीची एक आम्ही बॅच सुरू करतोय ज्या बॅच मध्ये आम्ही अकरावीचा जो बेसिक पाय आहे तो आम्ही तो पक्का करून घेऊ आणि त्या सोबतीला बारावीचा अभ्यास करताना प्रोफेशनल कोर्सेस साठी तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे काय डायरेक्शन तुम्ही द्यायला पाहिजे ह्या सर्व प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला करण्यात येणार आहे नक्कीच सर सी एस आणि सीएमए बद्दल बरेच वेळा तुम्ही याचा उल्लेख केला पण यामध्ये नेमकं कशा प्रकारे करिअर करावं याबद्दल विस्तृत मध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच मॅम मी आता म्हणलं की सर जे प्रोफेशनल कोर्स आहेत ना ह्याची सुरुवात अकरावी पासून सुरुवात होते मात्र हा तुमचा पाया पक्का तुम्हाला करायचा आहे मात्र हा प्रोफेशनल कोर्सेसची पहिली परीक्षा तुम्ही देऊ शकता जेव्हा तुम्ही बारावी कॉमर्सची परीक्षा देता मी दे, एक्झाम देण्याबद्दल बोलतोय एक्झाम उत्तीर्ण होणं गरजेचं नाही आहे निकाल तुमचा पेंडिंग असेल इट्स ओके पण ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावी कॉमर्सची परीक्षा दिलेली आहे हा प्रत्येक विद्यार्थी येत्या जुलैच्या महिन्यामध्ये सी एस सी जी पहिली जी लेवल आहे सी एस ई टी ज्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह एंट्रान्स तेच देऊ शकतो सी एस म्हणजे कंपनी सेक्रेटरी ज्या विद्यार्थ्यांना लॉ मध्ये चांगलं करिअर करायचं आहे आणि स्पेशली ज्या विद्यार्थ्यांना कंपनीचे जे कायदे आहेत कंपनीज ॲक्टमध्ये काही कार्य कर असेल त्यासाठी सी एस हा खूप छान पर्याय उपलब्ध आहे सी मध्ये तीन लेवल असतात सी एस ई टी ज्याला म्हणतो एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतो आणि त्यानंतर सी एस प्रोफेशनल सर हे कोर्सेस करता करता तुम्ही साईड बाय साईड तुम्ही बी कॉम बी बी ए ह्यासारखे तुम्ही डिग्रीचे कोर्स पण तुम्ही करू शकता आणि हे कोर्स केल्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी वयाच्या एकवीस वर्षी तुम्हाला सी एस ची डिग्री तुम्ही प्राप्त करून महिन्याला तुम्ही लाखो रुपये तुम्ही कमवू शकता जर का मी बोलायला गेलो सीएमए बद्दल सीएमए म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल विषयामध्ये स्पेशली अकाउंटमध्ये गती सर, CMA CMA Inter, आहे हा प्रत्येक विद्यार्थी सी एम एचा कोर्स घेऊ शकतो सर हा जो सी एम एचा जो कोर्स आहे यामध्ये पण तीन टप्पे सी एम ए फाउंडेशन सी एम ए इंटर आणि सी एम ए फायनल ज्या विद्यार्थ्यां नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली आहे असा प्रत्येक विद्यार्थी डिसेंबरच्या महिन्यामध्ये सी एम ए फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतो फक्त आपल्या आयुष्याचे तीन वर्ष आपल्याला द्यायचे आहेत तीन वर्ष दिल्यानंतर तुम्हाला सीएस चा तुम्ही कोर्स करा किंवा सीएमएचा तुम्ही कोर्स करा तीन वर्षामध्ये तुम्हाला एक प्रोफेशनल डिग्री प्राप्त होईल आणि आजपासून तीन वर्षांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी तुम्ही क्वालिफाईड सी एस आणि सी म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये टाटा कंपनी रिलायन्स कंपनी ज्या मोठोठ्या कंपन्याबद्दल आपण फक्त सोशल मेडिया बघतो चित्र त्याची इच्छा असते त्या कंपन्यांच्या बोर्ड मिटिंगमध्ये बसून आपण त्या कंपन्यांना एक उत्तम गायडन्स आपण देण्याचं काम करू शकता ॲट द एज ऑफ ट्वेंटी वन नक्कीच तर तुम्हाला देखील कॉमर्समध्ये उत्तम करिअर घडवायचं असेल आणि योग्य मार्गदर्शन योग्य दिशा हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर फक्त एक मिस्ड कॉल द्या नाईन झिरो नाईन झिरो वन नाईन वन सेवन वन सेवन या क्रमांकावर यावरून तुम्हाला कॉल येईल आणि संपूर्ण माहिती देखील मिळेल तर सर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही प्रोफेशनल करिअरबद्दल तरी खूप चांगलं मार्गदर्शन करतच आहात पण त्याचबरोबर आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणती फील्ड असू दे त्यामध्ये जर फॉरेन लँग्वेज जर आपण शिकल्या तर त्यासाठी करिअरच्या दृष्टीने भारतात किंवा भारताच्या बाहेर संधी उपलब्ध आहेत का नक्कीच मॅम विद्यार्थी मित्रांनो आत्ता जी तुम्हाला मी सांगणार आहे ही संधी फक्त कॉमर्ससाठी नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स यापैकी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर का आपण शिक्षण घेत असाल तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे आज आपल्या भारतामध्ये करिअरच्या खूप शाखा आहेत आणि त्या शाखांपैकी अजून एक इमर्जिंग फील्ड आहे फॉरेन लँग्वेज परकीय भाषा कित्येक विद्यार्थ्यांना भाषेमध्ये इंटरेस्ट असतो हो, कारण त्यामध्ये करिअर पण करायचं असतं आपल्याला माहिती आहे की आज भारतामध्ये बॉश फोक्स वॅगन मर्सिडीज बेन्स बी एम डब्ल्यू ह्यासारख्या अशा कित्येक अनेक जर्मन कंपनी या भारतामध्ये कार्यरत आहेत या जर्मन कंपन्यांचे जे जर्मनचे जे लोक आहेत जे मोठे लोक असतात जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना जर्मन भाषा आणि आपली भारतीय भाषा ह्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी त्यांना एक इंटरप्रिटरची गरज पडते ज्याला आपण ट्रान्सलेटर पण म्हणू शकतो गरज पडते त्या गोष्ट फील्डमध्ये पण आज भारतामध्ये करायच्या खूप संधी उपलब्ध आहेत एखाद्या विद्यार्थ्याने सायन्स साईडमध्ये इंजिनिअरिंग केलं एका विद्यार्थ्याने के मेडिकल डिग्री प्राप्त केली आणि जर का त्या विद्यार्थ्याला जर्मनीमध्ये जाऊन करिअर करत असेल तर त्याला जर्मन भाषेचं नॉलेज गरजेचं आहे त्या सोबतीला एखाद्या विद्यार्थ्याला भारतामध्ये ट्रान्सलेटर म्हणा किंवा जर्मनमध्ये टीचिंग करिअर किंवा जर्मन भाषेमध्ये पण खूप काही करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ज्या जरी आपण लाखो रुपये महिन्याला कमवू शकतो अशी संधी उपलब्ध असेल तर तुम्ही जर्मन लँग्वेजचा जर विचार तुम्ही करू शकता आणि यस इन्स्पायर अकॅडमी ही नेहमी सदैव तुम्हाला या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करेल आज इन्स्पायर अकॅडमीमध्ये जर्मन भाषेच्या ज्या लेवल्स आहेत ज्याला लेवल आपण ए वन बी वन या लेवल म्हणतो या अशा सगळ्या लेवलचे क्लासेस उपलब्ध आहेत प्रोफेशनल क्लास उपलब्ध आहेत यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जो आमचा खाली जो नंबर आहे या नंबरला फक्त तुम्ही मिस कॉल तुम्ही द्या आमचा जो तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग आहे जे आमची तज्ज्ञ टीम आहे ही जरूर तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला सांगेल तुमचा कल काय तुम्ही काय करायला पाहिजे आणि कुठल्या क्षेत्रात तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे हे नक्कीच आम्ही तो मार्गदर्शन तुम्हाला देऊ नक्कीच तर तुमची फील्ड कोणतीही असली तर तुम्हाला पण या लँग्वेज जर शिकायची असतील तर तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतो नाईन झिरो नाईन झिरो वन नाईन वन सेवन वन सेवन यावर फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे या मिस्ड कॉल नंतर त्यांची तज्ज्ञ टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला सविस्तरमध्ये या संदर्भातली माहिती मिळेल तर सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे अनेक क्षेत्रातल्या करिअरविषयी आपण चर्चा केलीच पण ह्या सगळ्यामध्ये नेमकी इन्स्पायर अॅकॅडमी कशा पद्धतीने मदत करते मॅम हे सर्व महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की आज आपल्या आयुष्यामध्ये आई, आई वडिलांच्या नंतर नेक्स्ट स्थान असतं गुरुचं जसं आई ही घरामध्ये प्रेमाने आपल्याला काही समजावून सांगते जसं वडील आपल्या थोडेसे धाकाने आपल्याला थोडेसे माहीत आहे का थोडंसं सिरियस बनवून आपल्याला काही मार्ग शिकतात तसा गुरुचा रोल असतो गुरु हा असा व्यक्ती असतो जो आईची माया आणि वडिलांची धाक हे दोन्ही दाखवून विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करतो आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करतो इन्स्पायर अकॅडमी हाच रोल प्ले करते आज इन्स्पायर अकॅडमीमध्ये जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आम्ही मुलांचे आई वडील गुरु त्याचे मित्र ह्या सगळ्या भूमिका मी निभावून विद्यार्थ्यांना एक प्रोफेशनल सी एस आणि सी एम ए बनण्यात मार्गदर्शन करतो आज इन्स्पायर अकॅडमीची मेन शाखा पुण्याच्या नवी भागात आहे मात्र मी तुम्हाला अभिमाने सांगू इच्छितो आज इन्स्पायर अकॅडमीच्या पूर्ण भारतामध्ये चाळीसपेक्षा जास्त शाखा आहेत आणि या सोबतीला आज, आज इन्स्पायरमध्ये दरवर्षी वीस ते तीस हजार विद्यार्थी हे सी एस सी एम ए अकरावी बारावी आणि जर्मन लँग्वेजचे शिक्षण घेत आहेत अशा कित्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी इन्स्पायर अकॅडमीमध्ये दे, आम्ही बेसिक अकाउंट बेसिक मॅथ यासारखे वर्ग चालवतो कारण आम्हाला माहित आहे जेव्हा बाहेरगावचा विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी जो इन्स्पायरमध्ये येतो प्रत्येक विद्यार्थ्याचा बेसिकचा पाया पक्का नसतो काही विद्यार्थी अभ्यासामध्ये शार्प असतात काही विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असतो अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एका लेवलला आणून त्यांची सर्वांगीण जडघड करण्याचं हे काम इन्स्पायर अकॅडमीचं आहे आणि या आमच्या तत्वामुळे आज इन्स्पायर अकॅडमीचे पूर्ण भारतात बन बघायला गेलं तर पूर्ण भारतामध्ये जे प्रत्येक वर्षी जे पंचवीस ऑल इंडिया रँकर येतात त्या पंचवीसपैकी निम्म्यापेक्षा जास्त रँकर हे इन्स्पायर्ड असतात मी अभिमान सांगू इच्छितो मागच्या दोन वर्षामध्ये इन्स्पायर अकॅडमीने पन्नासपेक्षा जास्त ऑल इंडिया रँकर दिलेले आहेत आणि या सोबतीला पूर्ण भारतातील जो ऑल इंडिया रँक वन आहे ऑल इंडिया रँक टू आहे ऑल इंडिया रँक थ्री आहे हे सर्व विद्यार्थी आहेत आणि सर्वाचं गमक आहे आमचा तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग आणि आमची कडक शिस्त खूप छान सर सर सगळ्यात आता महत्वाचं म्हणजे विद्यार्थी जेव्हा दहावी पासआउट होतो त्यानंतर जेव्हा त्याचं करिअर सुरू होतं तेव्हा त्याच्या करिअरचं टेन्शन त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या पालकांना असतं नक्कीच तर नेमकं पालकांनी करिअरचा दृष्टिकोन कसा ठेवावा त्याबद्दल सांगा नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम जे पालक पाहत आहेत मी सांगू इच्छितो आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असायला हवा कारण आज जग बदलत आहे बदलत्या जगानुसार आपल्याला पण आपल्या पाल्याला एक छान मार्गदर्शन करायला हवं वेळीच पूर्वीच्या काळी काय व्हायचं जेव्हा एखादा विद्यार्थी बी कॉम बी बी एची डिग्री घ्यायचा डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थ्याला विद्यार्थी जॉबसाठी शोधायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना जॉब मिळायचा आणि त्यानंतर एक नोकरी डिग्रीचा तो पर्याय बघायचा मात्र आता जग खूप बदलत आहे आजचा विद्यार्थी आणि आजचा पालक हे डिग्रीची वाट पाहत नाहीत हे जेव्हा ते विद्यार्थी अकरावीमध्ये असतात किंवा बारावीची विद्यार्थी एक्झाम देतात तेव्हापासूनच ते, ते प्रोफेशन कोर्सचा विचार करतात तर मला असं म्हणायचं जर का आज भारतामधील शंभरपैकी जर का दहा पालक असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या पाल्यासाठी प्रोफेशन कोर्सेसचा विचार करू शकते करू शकतात तर बाकीचे नव्वद टक्के पालक त्यांनी पण विचार करायला पाहिजे तर मला माहीत आहे की आज प्रत्येक पालकाची इच्छा असते जे मी आयुष्यात केलं किंवा मी आयुष्यात करू शकलो नाही हे सगळं माझ्या पाल्याला मिळायला पाहिजे खूप <mí> स्वप्न पाहतो आपण माझा जो पाल्या आहे ना त्याला छान नोकरी मिळायला पाहिजे माझ्या पाल्याला एक सरकार नोकरी मिळायला पाहिजे माझ्या पाल्याला मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळायला पाहिजे त्याला गललट पगार मिळायला पाहिजे एक समाजामध्ये एक रिस्पेक्ट मिळायला पाहिजे एक समाजामध्ये एक चांगली त्याची पोझिशन असायला पाहिजे हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आपण मुलांकडनं काही अपेक्षा करत नाही त्यांच्याकडनं आपल्याला पैसा हवा असतो ना त्यांच्याकडनं आपल्याला काही पण माहिती का सुविधा नको आपल्याला नको असतात फक्त एक असतं की आपल्या मुलाने आपल्या पायावर उभं राहावं आणि ह्यासाठी पालक काही स्वप्न बघतात आणि मला असं वाटतं जर का स्वप्न जर का आपण बघतो तर स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना तितका पुरेसा वेळ द्यायला पाहिजे आज का वयाच्या एकविसाव्या किंवा बावीसा वर्षी तुम्ही विद्यार्थी म्हणाल की चल रे आता तू करिअरची सुरुवात कर आता तू स्वप्न तू पाहिलेलं आहे तू स्वप्न साकारचा प्रयत्न कर तर वयाच्या चोवीस पंचवीस वर्ष झाल्यानंतर एखादा विद्यार्थी स्वप्न साकार करू शकणार नाही त्यासाठी जेव्हा तो वयाच्या सोळाव्या कि सहाव्या वर्षी येतो तेव्हाच तुम्ही त्याला दा सांगा की बाबा हे चांगलं करिअर आहे हा चांगला कोर्स आहे याच्यासाठी तू विचार तू कर ठीक आहे ना कधी कधी मला असं वाटतं की या कोर्समध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं मात्र वेळ लागेल वेळ लागेल मात्र यश मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आहे तर मला असं वाटतं की तुम्ही योग्य वेळेत आपल्या पाल्याला तुम्ही त्याला तुम्ही स प्रोत्साहन द्या आणि हा सकार दृष्टिकोन तुमच्या पाल्याला एक चांगला माणूस आणि एक चांगला प्रोफेशनल बनण्यासाठी नक्कीच मदत करेल नक्कीच सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आमच्या प्रेक्षकांमध्ये जे विद्यार्थी कॉमर्स साईड घेणार आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करूया तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू मॅम तर भारतातील अग्रमानांकित इन्स्पायर अकॅडमीचे संस्थापक संचालक राज आवटे यांनी कॉमर्समधून करिअर करण्यासाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं के आहे तुम्हाला देखील कॉमर्समध्ये चांगलं करिअर घडवायचं असेल योग्य दिशा हवी असेल तर स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय नाईन झिरो नाईन झिरो वन नाईन वन सेवन वन सेवन या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या हा मिस्ड कॉल दिल्यानंतर त्यांची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल पूर्ण माहिती देईल त्याचबरोबर जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी इतर लँग्वेज शिकण्यासाठी तुम्ही या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या त्या अनुषंगाने तिथून तुम्हाला कॉल येऊन संपूर्ण माहिती मिळेल आणि आता लवकरच त्यांची नवीन बॅच सुरू होते पुण्यात तर या सगळ्या अनुषंगाने तुम्ही या नंबरवर संपर्क करायला विसरू नका कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सी चोवीस सह्याद्रीची उंची म्हणजे